तर स्वागत आहे मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृपॅटन टेक्निकमध्ये शेतकमित्र मे दिना देशमुखा तेवीस जुलै दोन हजार चोवीस आज आपण माहिती घेऊया की सतत पाऊस असल्यामुळे सोयाबीन या पिकाचे फवारणी व्यवस्थापन त्याचबरोबर खत व्यवस्थापन कशा पद्धतीने आपण आपल्या शेतामध्ये करायला हवे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो आपण पहिल्यांदाच या चॅनलचा सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल आणि आपल्याला अंबूर पॅटर्न पद्धतीची अधिक माहिती नसेल तर नक्कीच आपण प्ले ला जाऊन अंबुर पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये सोयाबीन या पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता चला तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो गेल्या आठ ते दहा दिवसापासून सतत रिमझिम पाऊस तर अशा पावसामुळे सोयाबीन या पिकात चांगल्या प्रकारे ग्रोथ म्हणजेच वाढ होत नाही तर अशा ठिकाणी फोरणी व्यवस्थापना त्याचबरोबर खत व्यवस्थापन कशा पद्धतीने असायला हवे याची आपण माहिती घेऊया सर्वप्रथम खत व्यवस्थापन शेतकरी अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीन या पिकामध्ये तणनाशकाचा वापर केलेला आहे आणि तणनाशकाचा जो प्रेड आहे हा पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान आहे त्यानंतर त्यांना कीटकनाशकाची फवारणी ही पावसामुळे करता आली नाही तर त्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे जर आपल्या शेतामध्ये सोयाबीनची शे अपेक्षित वाढ होत नसेल तर खत व्यवस्थापन करताना सर्वप्रथम प्रथम आपल्या एका एकासाठी एका पंचवीस ते तीस किलो युरिया सम फेकून द्यायचा आहे जमिनीमध्ये ओलासताना त्यानंतर महत्त्वाचा विषय आहे फवारणी व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन करताना सर्वप्रथम प्रथम आपल्या शेतामध्ये सोयाबीनचे पीक पिवळे पडले असेल किंवा लाल पडले असेल तर अशा ठिकाणी फवारणीमध्ये सल्फर कोसावेट डब्ल्यू डी जी ऐंशी टक्के हे आपल्याला प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी तीस ग्राम घ्यायचं आहे यासोबत कीटकनाशक ऍसिपेट पंच्याहत्तर पर्सेंट हे आपल्याला तीस ग्राम घ्यायचं आहे सोबत एकट्रा हे दहा ग्राम प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी आपल्याला घ्यायचं आहे आणि यासोबत जर आपल्या सोयाबीन चांगल्या प्रकारे वाढ होत नसेल तर अशा ठिकाणी इसा बियान हे चाळीस शेम एल प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी आपल्याला घेणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो अति पाऊस असेल किंवा सतत रिमझिम पाऊस असेल तर अशा ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम फवारणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे आता रिमझिम पाऊस असेल किंवा फवारणी आपल्याला करता येत नसेल आणि फवारणी केल्यानंतर लगेच पाऊस येत असेल तर अशा ठिकाणी फवारणी करताना आपला शंभर ग्रॅम युरिया हा डायरेक्ट पंपामध्ये टाकून फवारणी करायची आहे युरिया चांगल्या प्रकारे स्टिकरचं चा काम करेल युरिया हा अंतरप्रवाही असल्यामुळे जे काही आपण औषधे टाकतो ती धुवून जाणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला खत आणि फवारणी व्यवस्थापन करायचं आहे ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला खत दिलं नसेल किंवा पेरणी करताना टोकन करताना खत दिलं नसेल अशा ठिकाणी सोयाबीन पिवळे पडत असेल तर एका एकरसाठी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस सोबत पंचवीस किलो युरिया एकत्र मिक्स करून समप्रमाणात आपण डायरेक्ट शेतामध्ये फेकून देऊ शकता जर आपल्या शेतामध्ये तणाचा प्रादुर्भाव नसेल तर आणि तणाचा प्रादुर्भाव असेल तर अशा ठिकाणी आपण तण नियंत्रण करून किंवा किंवा आपण तनाशक फवारणी केल्यानंतरसुद्धा युरिया आपण आपल्या शेतामध्ये समप्रमाणात एकरी पंचवीस ते तीस किलो देऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे कंडिशन अशा कंडिशनमध्ये अशा परिस्थितीमध्ये जिथे सतत पाऊस चालू आहे सोयाबीनची वाढ होत नाही सोयाबीनची वाढ खुंकलेली आहे सोयाबीनचे पानं पिवळे लाल पडले असेल तर अशा ठिकाणी लवकरात लवकर फवारणी व्यवस्थापन होत त्याचबरोबर खताची व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे आपण कितीही खत दिलं आणि सोयाबीन जर रोग असेल तर वाढ होणार नाही त्यासाठी सोयाबीनचे झाड आपल्याला निरोगी ठेवायचे आहे त्याचबरोबर खत व्यवस्थापन सुद्धा आपल्याला करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी भगत रामपूर पॅटर्न युट्यूबच्या